सिल्लोड तालुक्यातील धावडा शिवारात अज्ञात इसमाने विहिरीमध्ये विषारी औषध टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान एका तरुणाने या विहिरीचे पाणी पिल्याने विषबाधा झाली असून या व्यक्तीवर सिल्लोड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दीपक दळवे याची धावडा शिवारात गट क्रमांक 5 मध्ये शेती असून त्यांच्या शेतात नर्सरी रोपवाटिका आहे. बुधवारी सकाळी दळवी हे नर्सरीतील रोपाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांनी कृषी पंप चालू केले असता विहिरीच्या पाण्यामध्ये फेस निर्माण झाला, त्यामुळे त्यांना विहिरीमध्ये विषारी औषध टाकल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ कृषी पंप बंद केले आणि ही माहिती ग्रामस्थांना दिली. दरम्यान अंकुश दिलीप तायडे या तरुणाने विहिरीतील पाणी पिल्याने विषबाधा झाली. त्याला त्रास जाणवताच आमठाणा येथे प्राथमिक उपचार करून सिल्लोड येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर असून या प्रकरणी दीपक दळवी यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास बीड जमादार विठ्ठल चव्हाण हे करत आहे. नर्सरीमध्ये दररोज जवळपास 100 मजूर काम करतात. बुधवारी आमठाणा येथील बाजार असल्याने मजुरांना सुट्टी असते. हा प्रकार नेमका बुधवारी घडल्याने कामासाठी मजूर आलेले नव्हते, यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय. अमोल नगरे, MCN News, सिल्लोड.